भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेले आपण अनेक पाहिलेच असतील, मात्र अमेरिकेतून शिक्षणासाठी खास भारतात आलेल्या डॉक्टर गेल एम्बेट यांचं आज 81व्या वर्षी निधन झालं. त्या समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांच्या निधनानंतर अनेक स्तरांवरून त्यांना आदरांजली वाहिली जाते. अमेरिकेत जन्मलेल्या डॉक्टर गेल एम्बेट या साधारण 50 वर्षापूर्वी भारतात आल्या होत्या. भारतात आल्यानंतर त्यांनी भारतातील सामाजिक चळवळींचा आणि जातीय प्रश्नांचा बारकाईनं अभ्यास केला होता आणि आपलं पुढील आयुष्य या चळवळींसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या पुढील आयुष्यात त्यांनी भारताच्या जातीव्यवस्थेवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ठामपणे भूमिका मांडल्या. यानंतर त्यांनी कष्टकरी जनतेसाठी काम करणाऱ्या आणि आपलं आयुष्य समाजासाठी समर्पित केलेल्या डॉक्टर भारत पाटणकर यांच्याशी विवाह केला होता. यासोबतच आपल्या कारकिर्दीत त्यांनी स्वतःची नोकरी, लेखन, संशोधन करत वेळोवेळी मागासलेल्या समाजासाठी अनेक स्तरांवर काम केलं. आंबेडकरी आणि स्त्रीवादी चळवळीत स्वतःला झोकून देत महाराष्ट्रातील श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यात त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. तसंच त्यांनी बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्यासोबत स्त्रीमुक्तीवादी विचारांचा, संत साहित्यांचा आणि वारकरी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत त्यांचा विचार नव्या पद्धतीने समाजापुढे मांडलाय. जातीविरोधी चळवळ, दलित राजकारण आणि भारतातील महिलांच्या संघर्षावर त्यांनी असंख्य पुस्तकं प्रकाशित केली आहे. दलित आणि जातीविरोधी चळवळी, पर्यावरण, शेतकरी आणि महिला चळवळी, विशेषतः ग्रामीण महिलांसाठी डॉक्टर गेल एम्बेटचं मोठं योगदान आहे.